शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन शेती व्यवसायाकडे वळलेले पवनार येथील प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी कुंदन वाघमारे यांनी वर्धा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना जुन्या पद्धतीने भट्टी लावून पिकवली जाणारी केळी उपलब्ध करून दिली आहे। 30 वर्ष अगोदर जी केळी आपण खात होतो तीच चव आता सहजपणे वर्धा शहरातील VIP मार्गावरील गोपुरी भागात वाघमारे यांच्या शेतकरी ते थेट ग्राहक अशी व्यवस्था असलेल्या अमरजीत बनाना येथे उपलब्ध आहे। कुंदन वाघमारे यांची पवनार येथे 27 एकर शेती असून 18 एकरामध्ये केळी व 4 एकरमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतले जात आहे। तसेच टरबूज मोसंबी डांगर ऑर्गॅनिक पद्धतीने या ठिकाणी मिळतात। वर्धा अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ या जिल्ह्यातील नव्याने केळी आलेल्या उत्पादनाच्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी कुंदन वाघमारे हे विनामूल्य मार्गदर्शन करण्याचे काम सातत्याने करीत आहे, त्यामुळे विदर्भात केळी उत्पादनाचे क्षेत्र वाढीस लागण्यास मदत होत आहे। वाघमारे पवनार तालुका वर्धा आणि जिल्हा वर्धा या ठिकाणी शेतकरी असून मी शासकीय नोकरीत ग्रामसेवक म्हणून 22 वर्ष नोकरी केली, त्यानंतर VRS घेऊन मी नोकरीला राजीनामा देऊन त्यानंतर शेतीला सुरुवात केली। माझ्याकडे 27 एकर शेती असून त्यापैकी 18 एकर माझ्याकडे आज केळी आहे। G9 टिश्यू कल्चर व्हेरायटी जळगाव इथून आम्ही जैन कंपनीकडून आणत असतो आणि नवीन तांत्रिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानानुसार आम्ही केळीची शेती करतो। जुन्या काळात जी केळीची शेती केली जात होती ही पारंपरिक पद्धतीने आणि कंद लावून केल्या जात होती, परंतु आता टिश्यू कल्चर आल्यामुळे आता आपली केळी लागवडीपासून 11 महिन्यात केळीची बाग पूर्ण खाली होते किंवा माल विक्रीला निघतो। जुन्या काळात त्याच केळीला विक्रीसाठी 18 ते 20 महिने लागायचे, नवीन टिश्यू कल्चर रोपे आल्यामुळे आज शेतकऱ्यांचा फायदा झाला। त्यानंतर आम्ही मार्केटला केळी विकत होतो आणि मग असं लक्षात आलं की कोरोनाचा काळ आला, तेव्हापासून असं वाटलं की आपलं स्वतःचंही काउंटर असायला पाहिजे आणि लोकांना माल पोहोचायला पाहिजे चांगल्या पद्धतीने। मग आम्ही सुरुवातीला जे 30-35 वर्ष अगोदर आपल्याला केळी मिळत होती महाराष्ट्रातील लोकांना, ती त्यावेळेस भट्टी लावायची, एकावर एक केळीचे घडं ठेवून त्यावर एका ठिकाणी जागा ठेवून एक गौरी जी आहे गौरी आपण पेटवतो एका मडक्यात ठेवून आणि त्या पूर्ण केळीला वरून पॉलिथिनने झाकल्या जाते आणि पूर्ण पॅक केल्या जाते। 3 दिवसात ती केळी जुन्या पद्धतीने पिकून मार्केटला आणली, त्यानुसार लोकांना आजकाल चेंबरची गॅसची इथेलिनची केळी मिळतात, पण जुन्या चवीनुसार आज त्याची वर्धा शहरात खूप मोठी डिमांड वाढली आहे आणि आम्हाला त्याचा फायदासुद्धा झाला। माझं वर्धा VIP रोडवर वर्धा शहरात स्वतःची जागा असल्यामुळे मी तिथे एक माझं स्वतःचं शेतकरी ते थेट ग्राहक असं काउंटर तयार केलं, त्यानुसार मी केळीची विक्री करायला सुरुवात केली। सुरुवातीला मला खूप कमी सेल होत होता, पण वर्धा शहरात जेव्हा प्रसिद्धी झाली आज माझा अमरजीत बनाना म्हणून केळीचा ब्रँड वर्धा शहरात प्रसिद्ध झाला आणि त्याला वर्धेकरांनी भरपूर प्रतिसादसुद्धा दिला। त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपण एकच केळी न विकता मग आपल्याकडे फळं कोणकोणती तयार होऊ शकतात, तर माझ्याकडे जैन स्वीट ऑरेंज ब्राझिलियन व्हेरायटी मोसंबीची आहे, ते 1325 झाडांची लागवड केली आहे मी 3 वर्ष अगोदर, ती सुद्धा सीझनवर माझ्याकडे असतात। त्या मोसंबीचं वैशिष्ट्य असं की त्याला 2 किंवा 3 सीडच्या वर सीड निघत नाही, त्याच्यामुळे त्यापासून तयार केलेला ज्यूस हा फार काळ टिकतो आणि